हर्षवर्धन सत्कीर तैयारी कोरोना करने वाली है धन्यवाद बोला पानी का मार्ग कहाँ खड़ा अब ये तो है ना ओ धर्मेंद्र पहलवान कुश्ती छोड़ी नहीं जाएगी आपको कुश्ती लड़नी होगी आपसे किससे आप चला है आप चला जाना था एक कुश्ती चला है आप चला कुश्ती निकाली हुई ग्रामस्थ मंडळी एवढे मोठे इनामाच्या कुस्त्या लागल्यात त्या कुस्त्या व्यवस्थित निकाले झाले पाहिजे आणि एकदा पृथ्वीराजने कब्जा घेतलेला आहे आणि जो पहिला कुस्ती घेणार आहे त्याला इनाम दिला जाणार नाही याची नोंद घ्या नाही पहलवान आयोजकांना पण विचारायला लागेल कुस्ती सोडली जाणार नाही मोठ्या रकमेची कुस्ती आहे आशय शिंदे पडा नाही तो पाडा कुस्ती निकालीच होईल कुस्ती सोडवली जाणार नाही आयोजकांचं म्हणणं आहे कुस्ती सोडवली जाणार नाही ही वेळ गेला तरी चालेल इकडा महाराज केसरी पृथ्वीराज पाटील ने कब्जा घेतलेला आहे प्रकाश बनकरचा जबरदस्त मैदान आणि किस्सा मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे आणि प्रकाश खालून निघतोय अतिशय प्रेक्षणीय कुस्ती झाली आकड्यामध्ये पहलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पहलवान प्रकाश बनकर दोघेही एवढे साक्षीचे बनले मूल्यवान लढा तुफानी कुस्ती दोन तगड्या कुस्त्या चालू आहे आणि हिस्सा मारण्याचा प्रयत्न पृथ्वीराजचा धर्मेंद्र आक्रमण झालेलं आहे अक्षयचा कब्जा घेण्याचा प्रयत्न होता आणि संपलेल्या कुस्तीत धर्मेंद्र विजय झाला संपलेल्या कुस्तीत धर्मेंद्र बोलले सदस्य कुस्तीचे इनाम देण्यासाठी सन्माननीय उमेश भाऊ अडफळ उद्योजक यांना विनंती करतो की त्यांनी इनाम देण्यासाठी व्यासपीठावर यायचे यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय लोकप्रिय असलेला पहलवान सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर याची प्रेक्षणीय कुस्ती होईल नंबर एक चे पहलवान हर्षद बोला आता झालेले तीन नंबरच्या कुस्तीचं इनाम देण्यासाठी सन्माननीय पाहुणे श्री दादा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या पहलवानांना इनाम द्यायचं आहे शेवटची कुस्ती घालण्यासाठी ही जी कुस्ती आहे शेवटची पाच हजार तीनशे लोक कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलला लाईव्ह कुस्त्या पाहतायत घरी बसून हे फुरसुकीचं मैदान कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलवरती 5300 लोक अतिशय प्रेक्षणीय कुस्ती सिकंदर शेख विरुद्ध हर्षवर्धन सत्कीर होईल पृथ्वीराज पाटील विजयदारा संपलेल्या कुस्ती जवाब करत आहे आमच्या गावची प्रथा आहे यात्रेच्या आधी एक महिना आमच्या गावच्या उत्सवाचं नियोजन होतं बरोबर या उत्सवाच्या नियोजनामध्ये संपूर्ण गावकरी सहभागी होतात या मीटिंग मध्ये झालेले ठराव हे कायम राहतात अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम चालतो गावकरी लहान थोर अगदी मिळून
पोखरे नगर परिसर व्यावसायिक लोक गावती।